म्हणजे गंमत बघा, भावना दुखावणारे वक्तव्य कोण करणार? भाजपचा आमदार. आणि त्याला उत्तर कोण देणार? भाजपचाच नेता. म्हणजे कुठतरी ही सामाजिक वीण उसवण्याचा प्रयत्न होतोय का याचा विचार करा. आणि हे प्रयत्न पुढच्या काही दिवसात नक्की वाढतील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन मित्र होते, एक मुसलमान होता एक हिंदू होता, दोघं रस्त्याने निघाले. एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती. हिंदू मित्र कुठं जाईल मंदिरात, मुस्लिम मित्र कुठं जाईल मस्जिद मध्ये? दोघांचं काय चुकलं? अजिबात नाही. दुसऱ्या दिवशी परत दोघं निघाले, अशीच वेळ झाली होती, 3:30 वाजले होते, सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, पोटात कावळे कोकलत होते. दोघं रस्त्याने निघाले, एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती आणि समोर जेवणाचं हॉटेल होतं. दोघं आधी कुठं जातील? या तुमच्या हसण्यामध्ये तुमचं उत्तर आहे. जर पोटातल्या आगीला आणि लागणाऱ्या भाकरीला जात आणि धर्म माहीत नसेल तर तो विनाकारण आयुष्यात आणू नका. हीच शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. पण या पोटातल्या भाकरीसाठी जेव्हा माझा युवक हा सरकारकडे आस लावून बसतो तेव्हा होतं काय? वेदांता फॉक्सकॉन जातो, टाटा एअरबस जातो, बल्क ड्रग पार्क जातो, हे सगळे उद्योगधंदे गेलेत महाराष्ट्रातले. 17 उद्योगधंदे गेलेत, 17. 4 लाख कोटीची गुंतवणूक गेली आणि लाखो मराठी तरुणांचा रोजगार हा तुमच्या डोळ्यात दखत हिरावून नेलाय. खरं तर तुमच्यापासून गुजरात जवळ आहे, गुजरात राज्य जवळ आहे ना भाई. गुजरात राज्य इथं जवळ असताना तुम्ही महाराष्ट्रात आहात, पण महाराष्ट्रातलं सरकार तुम्हाला रोजगार देत नाही. केंद्र सरकार समोर मुजरे करण्याच्या नादामध्ये लागोपाठ उद्योगधंदे चाललेत, ते गुजरातला चाललेत. मग मराठी तरुण हा प्रश्न विचारतोय, हा हक्क मागतोय स्वतःच्या रोजगाराचा. मराठी तरुणाने हा प्रश्न विचारायला पाहिजे, जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर पुढच्या वेळी मतं मागायला बी तिकडं जा, इकडं कशाला येत आहे. आणि तोच हक्क माझ्या माता भगिनी मागतायत. म्हणजे माझ्या माता भगिनी जो हक्क मागतायत तो हक्क सुरक्षिततेचा हक्क मागतायत. मगाशी ज्योतिताईंनी उल्लेख केला, दररोज बातम्या वाचल्या जातात, कुठं ना कुठं अत्याचार होतो, कुठं ना कुठं माझ्या माता भगिनीला कुठल्या ना कुठल्या अत्याचाराला बळी पडावं लागतं. आणि मग आमची लाडकी बहीण हाच प्रश्न विचारते, बहीण लाडकी आहे तर त्याच्याबरोबर ती सुरक्षित सुद्धा असली पाहिजे, हा सुरक्षिततेचा हक्क पाहिजे. आणि म्हणून सध्याचं महाराष्ट्र सरकार कसं चाललंय, कारण गृह खात्यावर कुणाचा वचक नाही, अधिकाऱ्यांवर कुणाचा वचक नाही, अधिकाऱ्यांवर वचक नाही, याचं कारण असं आहे की अधिकाऱ्यांना माहिती वर मंत्रीच विकले जातात. तर आम्हाला कोण विचारणार आहे? ही मुजोरी दुर्दैवानं महाराष्ट्रात पसरायला लागली. आणि म्हणून सरकार कसं चाललंय, तर वा शिंदे आपका खेल, वा सीएम शिंदे आपका खेल, महाराष्ट्र में सस्ता हुआ ईमान और महंगा हुआ तेल. ही परिस्थिती जेव्हा महाराष्ट्राची आहे, ही बदलायची असेल तर हा बदल तुमच्या हातात आहे आणि घोडा मैदान जवळ आहे. फक्त सगळ्या इच्छुकांची जी मानदेय, या इच्छुकांना एकच सांगतो, जेव्हा इतिहास घडवायचा असतो तेव्हा आठवा अफजल खानाची मोहीम. त्या अफजल खानाच्या मोहिमेच्या वेळी महाराजांनी प्रत्येकाला आपापली एक जबाबदारी दिली होती. नेतोजी पालकरांना घोडदळाचं नेतृत्व दिलं होतं, मोरोपंत पिंगळ्यांना पायदळाचं नेतृत्व दिलं होतं, कान्होजी जेदेंना खानाबरोबर आलेल्या फौजेला जेवण खाऊ घालायला सांगितलं होतं, जीवा मालाला सांगितलं होतं, अंगरक्षण कर सिद्धी हिलालला सांगितलं होतं अंगरक्षण कर, गोपीनाथ पंत बोकिलांना सांगितलं होतं वकिली कर. सगळ्यांनी जर प्रत्येक जण म्हटला असता की मोहीम मीच फत्ते करणार तर प्रतापगडाच्या पायथ्याशी इतिहास घडला नसता. जर इतिहास घडवायचा असेल तर एवढंच सांगणंय, मोळी सुटू देऊ नका. उमेदवाराचं नाव काही असेल, चेहरा काही असेल, विचार एकच आहे आणि तो विचार म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार. आणि पवार साहेबांचा हा विचार घेऊन जळगाव जिल्हा येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे, महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.